सकाळची वेळ आहे, स्टारबक्सचा सकाळचा माहोल आपल्याला दिसतोय सगळा. लोक ब्रेकफास्ट करायला इथे येतात. मी आत्ता बसली आहे स्टारबक्समध्ये, व्हेरी स्पेशल स्टारबक्स, आणि इथे मी आत्ता सकाळचा ब्रेकफास्ट करणार आहे. बघूया काय देत आहेत मला. मी त्यांनाच सांगितलं की तुमच्याकडे स्पेशल काय आहे ते मला द्या. तर वेटिंग, तर माझं फूड आलेलं आहे. मी एक सँडविच मागवलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं स्पेशल सँडविच मला दिलं आहे, हर्षी व्हेजी एम्पनाडा. हे पोटॅटो सँडविच आहे आणि आता मी ते टेस्ट करणार आहे. हे ते सँडविच आहे. इट इज लाईक पफ पफसारखं दिसतं आहे आणि बघूया आपण कसं वाटतंय काय. बघू शकताय मस्त व्हेजी आहे याच्यामध्ये. आणि आता हे मी सॉस बरोबर खाणार आहे. येस, खूपच गरम आहे, मला उचलता पण येत नाही आहे हातामध्ये, ते इतकं हॉट आहे. मी तरी पण एक बाईट ट्राय केला पाहिजे आहे त्याचा. आपण एक काम करूया, आपण हे तोडूया का थोडंसं, म्हटलं की जरा त्याचा तुकडा तोडता येईल, है ना. येस, अँड हियर इज वन बाईट. पाहू शकताय माझ्या हातात आलं आहे हर्षी व्हेजी एम्पनाडा सँडविच. आणि हे सँडविच आता मी मस्तपैकी एक बाईट घेणार आहे याचा सॉस बरोबर. टू गुड, खूप गरम आहे त्यामुळे मला पटकन तुकडा तोडता येत नाही आहे, पण थोडंसं थांबून थांबून खायला हरकत नाही, है ना. तुकड लागलं. म्हणजे या हर्षी व्हेजी एम्पनाडाची खासियत ही आहे की याच्यात सिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, थोडीशी लाल मिरची आहे, मटार आहे आणि बटाटा आहे. म्हणजे जवळजवळ आपल्या समोस्यासारखं याच्यात स्टफिंग आहे, पण हे खूप छान आहे. टेस्ट समोस्यासारखी नाही आहे, थोडंसं पॅटीजकडे झुकणारी टेस्ट आहे. पण जसं आपण म्हणतो की कॅफेजमध्ये आणि याच्यामध्ये त्याला पफ्स असं म्हणतात, तर इट इज सॉर्ट ऑफ टाईप ऑफ पफ. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात काही सकाळ अशा असतात जेव्हा आपल्याला असं वाटतं की खूप हेवी आपल्याला काही खायचं नाही आहे, मग अशा वेळेस काय खायचं, मग अशा वेळेस असे पफ्स वगैरे गोष्टी ट्राय करायच्या असतात. आजसुद्धा सॅटरडे आहे, मला खूप भूक नाही आहे, पण म्हणून हा एखादा पफ आणि एखादी कॉफी स्टारबक्सची, है ना. असं पण एखादा नाश्ता एन्जॉय करायला हरकत नाही आहे तुम्हाला. मला एक गंमत सांगायची तुम्हाला. जनरली म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलांना असं वाटतं की आपण अशा एखाद्या कॅफे शॉपला जाऊ शकत नाही, मग गेलो तर आपण ऑर्डर देऊ शकत नाही, किंवा आपण काय खायचं आपल्याला प्रश्न पडतो. पण असं काही नसतं, सवयीचा भाग असतो. तुम्हीसुद्धा एक्सपिरियन्स करून बघा आणि अशा एखाद्या कॅफे शॉपला नक्की भेट द्या आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसं वाटलं तिथे जाऊन, है ना.